नमस्कार, WD न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. राणी सर, वैद्यक कोरोना संदर्भात आपण काय काय उपाययोजना केल्या? राणी सर, आपण स्वच्छता मोहीम राबवत आहोत. आज फवारणीचं नियोजन केलेलं आहे, आज फवारणी करणार आहोत आणि चालू आहे. अजून आपण जे काही करताय ग्रामपंचायतर्फे ते करण्यास आपण कटिबद्ध आहोत. ही फवारणी नाल्यावर होणार आहे का घराघरात होणार? नाही, रोडच्या बाजूला नाल्याने होणार आहे. जो काही मेन रस्ता आहे त्या रस्त्याच्या बाजूने होणार आहे, घरासमोर होईल असं आपण नियोजन चालू आहे. बर, तुम्ही या संदर्भात अजून कोणते कोणते काम केले? गावामध्ये ज्या प्रमाणात दोंडी दिली, दुसरं काय केलं? गावामध्ये आपण आठवडी बाजार बंद करायचं नियोजन केलं, परत दोंड्या दिल्या, बॅनर लावले, जे काही आपल्याला जे काही आहे आपल्या अंतर्गत ते केलेले. जनतेचा प्रतिसाद मिळतोय का? जनतेचं प्रतिसाद तर भेटतच आहे, थोड्या प्रमाणात होत आहे, पण त्यांनी खबरदारी घ्यायला पाहिजे. कोरोना खूप भयानक रोग आहे, याच्यासाठी त्यांनी बी सहकार्य करायला पाहिजे ग्रामपंचायतला. आम्ही ग्रामपंचायत आमचे लोक कर्मचारी मेहनत घेत झाले, पोलीस बांधव झाले, सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर हे ते सगळ्या बाबतीत चालू आहेत. टेस्ट वगैरे बाहेरून आलेल्या लोकांचं, पुण्याहून मुंबईहून आलेल्या लोकांचं टेस्ट वगैरे घेत आहेत. चालू आहे. कोरोनाची लागण एखाद्या व्यक्तीला झाल्यास आपल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात त्याचं निदान होते का? निदान तर नाही, पण त्याच्याकडे ती मशीन आहे, त्या मशीन टेस्ट वगैरे घ्यायला लागले. टेस्ट वगैरे झाल्यानंतर त्यांना जर लागण झाल्यानंतर ते पुढील उपचारासाठी समोरच्या ह्याला पाठवण्याचं नियोजनही केलेलं आहे. माझं आरोग्य अधिकारी रोज बोलणं आहे, रोज त्यांचं अपडेट घेत असतो मी रोजच्या रोज. सरपंच, मला काय म्हणायचं आहे की आपल्या राणी सारोबाच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात जे की स्कार्फ लागतात त्याला ते काय म्हणतात? मास्क ती उपलब्ध नाही. या संदर्भात तुम्ही काय करता? नाही, मी बोललो मास्क साठी त्यांना, चर्चा केली, त्यांनी म्हणजे परभणी मध्येच अवेलेबल नाही, त्याच्यामुळे आलेले नाहीत म्हणले. तरी आपण चालू आहे म्हणले. तर आज फवारणीचं नियोजन आहे, फवारणी आपण चालू करत आहोत. सर्व गावकऱ्यांना आम्हाला सहकार्य करावं हीच आमची नम्र विनंती आहे. जितकाही अडी अडचण असेल तर डायरेक्ट आमच्याशी संपर्क साधा. कोरोना संदर्भात नागरिकांना काय आवाहन करा? घराच्या बाहेर निघू नये, घरामध्ये राहून लॉकडाऊन आहे सध्या. तुरळक प्रमाणामध्ये कुठं कुठं काही काम सुरू आहेत त्या संदर्भात काय सांगा? लोक काम करत आहेत, जमा वगैरे होऊ नये, घरी राहून 14 दिवस आपले 21 दिवसाचे लॉकडाऊन आहे. युवा पिढीने घरी राहून सहकार्य करावे असून एवढी जी मेहनत घेत आहे त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून यांनी. सामाजिक कार्यकर्ते मैनोदीन तांबोळे, कोरोना संदर्भात आपण काय जनजागृती करताय? आम्ही जे काही बाहेरून आले मुंबई पुणे जिथं आम्हाला सूचना भेटली की बाबा इथं आलेत त्यांना नेऊन दवाखान्यात दाखवावं, त्यांचं काय स्टेटमेंट डॉक्टरांकडून घ्यावे. आम्ही तिथून फोन आला तिथून आम्ही ते कोणी जर असेल बाहेरून आलेले त्यांना घेऊन आम्ही दवाखान्यात जातो, डॉक्टरांशी संपर्क साधतो, असे असे आले त्यांना घेऊन चेकअप वगैरे करा. आणि जे युवा पिढी आहे जे बाहेर फिरतील त्यांनी कृपया करून बाहेर फिरू नये. 21 दिवसाचं जे लॉकडाऊन केलेलं आहे ते आपल्याला पत्ते पाळणे आपल्या स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या जीवनासाठी हे अनिवार्य आहे. आज गावामध्ये फवारणीमध्ये मग ते 6 वार्डात होणार आहे का? हा, 6 वार्डात होणार आहे ग्रामपंचायत तर्फे. किती दिवसात फवारणी होईल पूर्ण? 2-3 दिवसात सुरुवात केलेली आज. राणी सारोबा ग्रामपंचायतच्या वतीने कोरोना या आजारा संदर्भामध्ये एक फवारणीचा कार्यक्रम राबवत आहोत. ग्रामपंचायत कार्यालय राणी सारोबा, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद परभणी यांच्या माध्यमातून
आम्ही सर्व कर्मचारी, ग्रामविकास अधिकारी, सन्माननीय सदस्य, सरपंच, पंचायत समिती सदस्य सर्वांनी मिळून आम्ही एक फवारणीचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे. तरी गावातील सुजाण नागरिकांनी ग्रामपंचायतला सहकार्य करून कोरोना मुक्त राणी सर्व कसं होईल या संदर्भामध्ये लोकांनी जनजागृती करण्याचा काम प्रयत्न केला. आपण सर्वांनी 21 दिवसाचा आपण जो आपण हे केलेलं आहे, सर्वांनी घरामध्ये बसून हा बाळावा जास्तीत जास्त कोरोनामुक्त कसं राणी सावर्ग होईल या दृष्टीनं राणी सावरगाववासियांनी ग्रामपंचायतला सहकार्य करावं एवढीच कळकळीची विनंती आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून सर्व कर्मचारी, सरपंच, ग्रामविकास अधिकारी, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून मी एक करत आहे. राणी सावरगाव येथे आपण सगळे नियम पाळतो. कसं बोलत राणी सावरगाव येथे कोरोनाची लागण होऊ नये या संदर्भाने सरपंच सुरेश चव्हाण व त्यांच्या कर्मचारी स्टाफ ग्रामपंचायतचा यांनी आज राणी सावरगाव येथे प्रथमतः फवारणीला सुरुवात केलेली. जंतुनाशक फवारणी ही 6 वार्डात होईल, तरी नागरिकांनी ही फवारणी करून घेण्यासाठी ग्रामपंचायतला व कर्मचाऱ्यांना सहकार्य करावं आणि घराच्या बाहेर न निघता आपल्या घरात बसून आपल्या जीवाचं संरक्षण करावं आणि शासनानं प्रशासनानं जे नियम लागू केलेत त्याचे काटेकोरपणे पालन करावं हीच अपेक्षा. आता खास बातम्यांसाठी WD चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.